ग्राम पंचायत निवडणूक 2022 काकडातला आकडा जुळवण्यासाठी चालू आहे प्रयत्न। पहिला दिवस प्रचाराचा 13 सदस्य आणि एक सरपंच परिवर्तन पॅनलची आज नारळ फुटून राहिलो। गर्दी जर म्हणसाल राजो तुफान गर्दी आहे, थंडी जर म्हणसाल तर तुफान थंडी। सारे लोक आता प्रचार प्रणालीसाठी लागले आहेत। 17 तारीख लोक पुरी मजा येणार तालुक्यात। आणि विशेष म्हणजे गावगाळाचं राजकारण जर म्हटलं तर एकाच घरातले चार पॅनलले चार जण असतात, पण आता काकडातला आकडा कुकडे जुटते ते आपण पाहणार। विशेष म्हणजे बातमी पाहायची आधी या गावात किती वोटर आहेत, कसे वोटर आहेत, बाया किती आहेत, माणसं किती आहेत याची भौगोलिक स्थिती जाणून घेऊ आणि काकड्याच्या आकड्याला करू सुरुवात। ग्रामपंचायत काकड्यात एकाच सरपंच पदासाठी 3 फॉर्म आले आहेत, आणि त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला मी 13 सदस्य पदासाठी एकूण 26 जे फॉर्म आहेत ना ते ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आले आहेत। काकड्याची लोकसंख्या जर विचार केली जे बा मतदान करतील ते आहे जवळपास म्हणते यावर्षी 3664 पैकी 1752 स्त्री आहेत आणि 1992 आहेत की नाही हे पुरुष आहेत। एकूण 5 प्रभागातून 13 सदस्य निवडल्या जातील। त्याच्यात मतदान केंद्र जे आहेत ना ते 5 मतदान केंद्र ठेवले आहेत। त्याच्यात श्रीमती जनाबाई विद्यालय काकडा खोली क्रमांक 1, त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 जनाबाई महाविद्यालयच आहे खोली क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3 जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलं शाळा खोली क्रमांक 1 आणि प्रभाग 4 जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खोली क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 जो आहे की नाही तो जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा काकडा खोली क्रमांक 1 असं भाऊ मतदान होणार आहे। आता मतदानीची जी आहे ना निवडणुकीची रणधुमाळी लागली आहे। प्रत्येक जण प्रत्येक पॅनल आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून परिवर्तनचं पहिलं नारळ फुटलं। अजून परिवर्तनच्या रॅलीत किती लोक आहेत हे तुम्हाला दिसून राहिले असतील। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 1 723 मतदान आहे, प्रभाग क्रमांक 2 872 आहे, प्रभाग क्रमांक 3 की नाही 698, प्रभाग क्रमांक 4 642, प्रभाग क्रमांक 5 729 असं टोटल मतदान असून 3639 हे टोटल मतदान असल्यानं येणारी निवडणूक रंगतदान होणार आहे। तुम्ही पाहिलं आता की काल प्रत्येक जे उमेदवार आहेत त्यानं या गावात जे धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी नारळ हार घालून आपल्या प्रचाराचं नारळ फोडलं। आता पुऱ्या गावात कोण्या पद्धतीचा प्रचार राबवला जात होतो। गर्दी जर म्हणसाल राजे काल तो तुफान गर्दी होती ना, हो मी होतो ना जगावर हजर। त्या ठिकाणी काही लोक आहेत त्या लोकांची मी घेतली मुलाखती, त्याला असं विचारलं बुवा की बुवा होणारी निवडणूक तुम्ही कोण्या मुद्द्यावर लढून राहिले काय लढून राहिले। विशेष म्हणजे हा साराच्या सारा कार्यक्रम ग्रामपंचायत निवडणुकीचा आहे, त्याच्यानं कोणाला काही राग नसो लोभ नसो। आज हे पॅनल घेतलं, पुढच्या वेळेस मी पुढचं पॅनल घेतो, पण आज परिवर्तनचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ आणि निवडणुकीच्या या रणधुमाळीची की नाही मजा घेऊ गावरान 90 श्रीकांत दादा भल्लाच त्रास होणार ना बा। अंधार जर म्हटला तर मी दिसतच नाही ना, त्यात पहा बरं किती त्रास होणार मला। आता जेवढा मोठा कार्यक्रम आहे तुमचं शूट करायला येतं पुढच्या येणाऱ्या दिवसात, जर आमचे उमेदवार निवडून आलेत तर आम्ही नक्कीच, तुम्ही कितीही अंधारात दिसाल किती अंधार असेल तरी तुम्ही दिसाल याची पूर्ण व्यवस्था करू। बरं मला एक सांगा, आता लाईट लाव, आयमॅकचे लाईट लाव। बरं आता तुम्ही आज या जे प्रचार प्रणाली राबून राहिले तर लोकांचा उत्साह त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रतिसाद भेटून राहिला गावातला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? एकदम म्हणजे अद्भुत असा प्रतिसाद मिळत आहे सर्व जनतेचा आणि सर्व जनता पाठीशी आहे आणि निश्चितच परिवर्तन पॅनलचा विजय होईल हे मला आता निश्चितच वाटत आहे। आता काका प्रचाराचा फुटला नारळ, लयच गर्दी जमा केली बहुत, होणारी निवडणूक काकड्याची कोण्या मुद्द्यावर होऊन राहिली सांगा बरं मला। सौरव गावाच्या लोकांच्या संमतीनं हे परिवर्तन पॅनल उभं केलेलं आहे। इलेक्शनमध्ये बरेच लोक इच्छुक असतात, परंतु हे गावातील जे लोक आहेत त्यांच्या आग्रहानं हे परिवर्तन पॅनल उभं आहे। गेल्या 5 जे अत्यावश्यक सुविधा आहे त्याच्यापासून सुद्धा हे गावकरी वंचित होते आणि श्रीकांतभाऊ अपाले यांच्या सुविध पत्नी ह्या सरपंच पदाकरता गावातून उभ्या आहेत। त्या गावातील ज्या दैनंदिन समस्या, पाणी आहे, शैक्षणिक सुविधा आहेत, इथं
पीएससी चे एक युनिट आहे आणि पाण्याची फार मोठी समस्या आहे। या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय देऊन एक जीवन सुसह्य करण्यासाठी सर्वांच्या सहमतीने पॅनल उभा आहे। एक स्थानिक नागरिक जुटले आहेत भाऊ बापा गोर्दिया का काय बाबा भल्लात उत्सव दिसणार लोकही जमले तर हे यावर्षी जे आपल्या काकड्यात निवडणूक चालू आहे कोण्या मुद्द्यावरून राहिली? पाण्याचा मुद्दा जवळपास सर्वांनाच घेतला पण भ्रष्टाचार मुक्त निवडणूक याच्यावर आमचा जोर राहील। भ्रष्टाचार मुक्त आम्ही ग्राम यांना जो म्हणजे आमचे जे नागरिक आहेत गावातले यांना भ्रष्टाचार मुक्त आम्ही सरकार देऊ 5 वर्ष। हे तुमचं लोकैले लोकैले आव्हान आहे आमचं आहे। आम्ही आमच्या पार्टीतर्फे आम्ही त्यांना सांगतो आश्वासन देतो असं की आम्ही 5 वर्ष भ्रष्टाचार मुक्त सरकार देऊ। प्रचंड आता सही संध्या टाइमले आलतो बा ये त्यातल्या त्यात निवडणूक जर म्हणाल तर थंडीत होऊन राहिली राजेमोले भल्ला तरासून आला ना दिसून असते ना आलो मी माका मेरा। तर आता तुम्ही पहिले मुद्दा मांडला की थंडीला येऊन राहिली येणे त्याच्यासाठी गर्दी केली की गर्मी आणायची आहे येईल ह्या थंडीच्या मोसमात असा जो जलसा लागला ह्या ह्या पुरा गर्मी आणायच्या ह्याच्यात आहे आणि ह्या एवढा उत्साह याच्यासाठी आहे की जे आमचे उमेदवार आहे सरपंचासाठी याचे सरपंच पदाचे जे उमेदवार आहे तेच आता म्हणजे यंग मधून आहे त्याच्यानं यंगचा सपोर्ट टेले म्हणजे जवानाचा सपोर्ट चांगला लागलेला आहे आणि ह्याच आता इथला इथला युथ पाहून एवढे म्हणजे युवा वर्ग एवढा समोर आलेला आहे की त्याचं म्हणणंच असं आहे उमेदवाराचंच आमच्या की ह्या म्हणजे जसं आतापर्यंत जर भ्रष्टाचार झाला असेल झाला असेल नसेल पण आताचा जो येणारा काळ आहे तो आम्ही बा चांगला एक भ्रष्टाचार मुक्त हे करू। दादा निवडणुकीची गर्मी वाढली इकडे थंडी वाढली इकडे ग्रामपंचायतची गर्मी वाढली तर होणारी ग्रामपंचायत काकडा कोण्या मुद्द्यावर होणार आहे सांगा मले? पहिले तर भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे ग्रामपंचायत कारण की काकडा ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार खूप आहे तर भ्रष्टाचाराच्या विरोधातच आम्ही निवडणूक लढून राहिलो खरी मुद्दा। प्रशांत लय माहोल दिसून आला बाबा निवडणुकी जात तर होणारी काकडा ग्रामपंचायत कोण्या मुद्द्यावर होऊन राहिली सांगा मले? मुद्द्यावर म्हणजे मी एक सांगतो की हे जमवलेली गर्दीने हे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। एक तर युवा नेतृत्व आहे आणि गेल्या 5 वर्षात जे गावानं भोगलं त्याला चोख प्रतिउत्तर म्हणून हा युवा पिढीचा प्रतिसाद आहे आणि त्याच्यानंतर येणारं प्रशासन हे या गावाचं उज्ज्वल भवितव्य असन एवढंच मी तुमच्या चॅनलला सांगतो। आता प्रीतम दादा आज तुमच्या परिवर्तन पॅनलचं जे आहे नारळ कसा आहे गाव खेळाचं राजकारण जर म्हटलं तर जात केंद्रित राजकारण निवडणूक होते तर तुम्ही या गावातले एक सजग तरुण आहे प्रत्येक समाजकार्यात तुमचं प्रत्येकात सहकार राहते तर होणारी काकळा ग्रामपंचायत निवडणूक जात केंद्र विरहित आहे का? पहिला विषय तर हा आहे आमचा उमेदवारच असा आहे की हा सर्वांना सर्व समाजांना चालणार आहे विशेष म्हणजे त्या तो व्यक्ती स्वतः म्हणून उभा राहिलेला नाही आहे पूर्ण संपूर्ण गावांना त्या उमेदवाराला उभं केलेलं आहे या हिशोबाने आपण या अशा व्यक्तीला जातनिहाय कसं करू शकतो हा विषय सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही जे बोललेले आहे ते पण इथं पूर्ण गावाचं आमचं जो वातावरण आहे एकदम व्यवस्थितरित्या आहे पूर्ण गावांना उमेदवार आमचा दिलेला आहे आणि सुटेबल आहे सगळ्यांसाठी जे सर्वांचे जे कामं राहतील गावातले जे कामं राहतील हे पण सगळे आरोग्य म्हणा लाईट म्हणा की बाकी सगळे विषय जे आहेत ते योग्यरित्या पार पाडेल ह्या गावाला विश्वास आहे उमेदवारापेक्षा ह्या गावाला विश्वास आहे की आपला जो उमेदवार आहे प्लेन उमेदवार आहे आतापर्यंत राजकारणाचा डाग नव्हता असा उमेदवार आपण दिलेला आहे म्हणजे हा जनतेतून उमेदवार दिला गेला आहे आणि जनतेतूनच थेट निवडणूक असल्यामुळे हा उमेदवार सगळ्या गावासाठी एकदम सोयीस्कर राहील एवढं मला आश्वासन आहे। आता माझ्यासोबत सरपंच पदाच्या उमेदवार असणाऱ्या संगीताताई ताई पहिलाच दिवस बापा प्रचाराचं नारळ फोडलं लय मोठ्या प्रमाणात गावातले लोक आले तर होणारी निवडणूक आणि लोकांच्या असणाऱ्या मागण्या तुम्ही कोण्या दृष्टिक्षेपात पाहताय सांगा मले? मला तर सर्व गावांचा विकास करावा आहे करायचा आहे आणि प्रथम पण विचार करायचा आहे आणि गावातले लाईट नाही आहे लाईटची व्यवस्था करायची आहे पाण्याची सोय करायची आहे पहिले तर पाणीच नव्हतं आमच्या गावात खूप अडचण होती आता ती पाण्याची व्यवस्था पण बघू आम्ही आणि गावाच्या बरेचशा सुधारणा करायच्या मला ते मी करेल। दादा मला या गावाच्या विकासासाठी आणि तालुका स्तरावर समोर आणण्यासाठी माझे खूप प्रयत्न राहील आणि त्यासाठी मी भरपूर प्रयत्न सुद्धा करेल आणि या गावातल्या लोकांनी मला उमेदवार म्हणून
निवड केली आहे माझी, मी त्यांच्या उमेदवारीत मी पात्र होईल अशी मला आशा आहे। आमचा राजकारणाशी काहीच संबंध नव्हता, पण आम्हाला लोकांनी, गावातल्या लोकांनी उभं केलं आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या अपेक्षेला आम्ही पात्र राहू आणि गावाचा विकास करू। तर माझ्यासोबत शैलेश दादा निवडणुकीचा बाबा पहिलाच दिवस भल्लार रंग घेऊन राहिला बाबा तुमच्या गावात, तर मला एक सांगा, पाणी सोडा, काकड्याची निवडणूक कोण्या मुद्द्यावरून राहिली? सुनील भाऊ नाथे यांच्या नेतृत्वात, श्रीकांतजी अपाल यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढतो। आम्ही निवडणूक लढतो हे गावाच्या विकासासाठी। गावाचे विकास जर पाहिले असतील तर गावाच्या नाल्या, स्वच्छता, फवारणी नाही, कोणत्याच प्रकारचा विकास आतापर्यंत झालेला नाही आहे आणि त्याच विकास मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढत आहे। आमचा मुद्दा पाण्याचा आहे, बरेच म्हणजे मुद्दा एक पाण्याचा नाही आहे, गावाच्या विकासाचा मुद्दा आहे। तुम्ही जर आता पाहता आमच्या इथं जे साथ आली होती, डेंग्यूची साथ होती, डेंग्यूची साथ मध्ये आमच्या बरेचसे पेशंट, त्या परिस्थिती आमच्या इथं फवारणी झालेली नाही आहे, त्या फवारणीवर मात देण्यासाठी आम्ही हे निवडणूक लढतो। म्हणजे प्रत्येक गोष्टीला विकास करण्यासाठी आणि आज ज्या हे सरपंच पदासाठी आपण जे उमेदवार निवडले आहेत तर हे कोणत्याच राजकारणाचा काही संबंध नसलेले असे उमेदवार आपण दिलेले आहेत आणि हे जनतेने दिलेले उमेदवार आहेत। गावगळाची निवडणूक मधली की नाही, हा मा जातीचा, तो मा जातीचा, जातीच्या भरोशावर मतदान होते। काकड्यात जर असं वेगळं वाटणार, काकड्यातली ग्रामपंचायत निवडणूक जी आहे हे जातीले धरून होऊन राहिली का जातीले न धरता म्हणजे जात विरहित होऊन राहिली? आजच्या रॅलीत पाहल्यानंतर असं वाटत नाही की हे जातीवर लढण्या जाणारी निवडणूक आहे। म्हणून आज जे आपला याचा जो प्रचाराचा नारळ जो फुटला, हा जात न्याय आणि जात विरहित निवडणूक होईल हे 100% चिन्ह दिसत आहे। आणि काकड्यात आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या कशा झाल्या काय झाल्या आतापर्यंत ह्या तुम्हालाही माहीत आहे आणि याच्यानंतर होणारी हे पहिली निवडणूक अशी आहे की आपल्याला मिळालेला हा जो सरपंचाचा उमेदवार आहे हा कुठल्याही जाती भेदाला बळी न पडणारा आणि जातीशी टचिंग न ठेवणारा आणि शुद्ध आणि स्पष्ट शासन देणारा उमेदवार आहे। आणि त्याच्यानंतर येणारं हे शासन कुठल्याही प्रकारचं द्वेष भावनेचं, जातीविरहित ह्या ग्रामपंचायत मध्ये शासन राहील अशी माझी 100% गॅरंटी आहे। काकडा ग्रामपंचायतीत आज प्रचाराचा नारळ फुटलाय, परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून 13-1 सरपंच पदासाठी 1, सदस्य पदासाठी 13, साऱ्याच्या साऱ्या उमेदवारांनी या ठिकाणच्या असणाऱ्या धार्मिक स्थळी नारळ फोडून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। तसं काकडा गावचा विचार केला तर काकडा गाव एकदम जबरदस्त गाव आहे। या ठिकाणी राजकीय जे असते, राजकीय कोणतंच वातावरण कोणाच पद्धतीचं नाही आहे, फक्त निवडणुकीपुरतं या ठिकाणी राजकारण होते। आता लवकरच आज हे पॅनल घेतलं, पुढच्या वेळेस दुसरं पॅनल, त्याला कोण्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। एक तर कसं आहे, थंडी जर म्हणसाल तर तुम्हाला मा कारण टोपर आगात जर्किल दिसून आलं, पण या गावात बिलकुल थंडीने मलेच गरमी होऊन राहिली। म्हणजे या गावात की नाही निवडणुकीच्या ना वातावरण भल्ल गरम झालाय, तसं पुऱ्या तालुक्यात गरम झालाय आणि हे सारं वातावरण की नाही तुम्हाला पाल भेटणार गावरान 90 वर। We'll be right back.